या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यात महाविजय मिळवल्यानंतर मिशन महाविजय संकल्पना संयोजकपदी विधान परिषद सदस्य श्रीकांतजी भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली होती। या महत्त्वपूर्ण नियुक्तीनंतर प्रथमच श्रीकांत भारतीय पंढरपूर येथे विठुरायाचं व अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचं दर्शनासाठी आले होते। याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत भाजप व बाळासाहेब ठाकरे शिंदेगट शिवसेनेचे व जनतेचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी मला दिलेल्या जबाबदारीच्या संधीचं सोनं करण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली। माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे महाविजय 2024 या मिशनचं महाराष्ट्राचं संयोजक म्हणून दायित्व दिलं आहे। या अंतर्गत केंद्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचा दिग्विजय हा देशभरामध्ये होईल आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।